नमस्कार एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत मी रिद्धी म्हात्रे सध्या संपूर्ण देशभर लव जिहादचा मुद्दा खूप गाजतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माध्यमावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावर चर्चासत्र होत आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सकारात्मक नकारात्मक अशा पद्धतीनं त्यावर कमेंटसुद्धा करत आहे कोणाला टार्गेट केलं जात आहे कोणी त्याच्या बाजूने बोलतं आहे कोणी त्याच्या विरोधात बोलत आहे हे सगळं घडत असतानाच मुलींवरचे महिलांवरचे अत्याचार होणारे हल्ले किंवा त्यांच्यावर केला जाणारा अन्याय अजूनही थांबलेला नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही एक दोन गोष्टी समजून घेणार आहोत कारण लव ही मुद्दा हा मुद्दा किंवा ही गोष्टच अस्तित्वात नाही असं मानणारे सुद्धा अनेक जण आहेत नुकताच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गोवंडीतली एक घटना आपल्या सगळ्यांसमोर आणली ती अशी की गोवंडीतल्या एकवीस मुली अचानक गायब झालेल्या आहेत गोवंडी पोलीस स्टेशनच्या आसपास जे आणखी तीन पोलीस स्टेशन्स आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशन देवनार पोलीस स्टेशन आणि मानखुर्द पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनपैकी एका पोलीस स्टेशनमधून चार मुली घ बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्याचं दिसून आलं दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये दोन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्याचं दिसलं पण तिसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये मात्र एकही तक्रार आलेली नाही परंतु 2020 या वर्षात आत्तापर्यंत तब्बल 21 मुली गायब झालेल्या आहेत ह्या गोष्टीकडे किरीट सोमय यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं चक्क राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या गोष्टीची दखल घेत त्यावर त्यांनी सुद्धा त्यांचं उत्तर मांडलेलं आहे पण ह्या सगळ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात ते असं म्हणतात की उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सास्तूर ह्या गावातल्या एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाला तिला अजूनही न्याय मिळालेला नाही गेला एक महिना ती लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेये पण तिच्यात फरक पडलेला नाही ती मुलगी अजूनही स्वतःच्या पायावर उभं राहून चालू शकत नाही तिच्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक आणि मानसिक रीतीने आधार देण्याची फार आवश्यकता आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीत लक्ष घालावं तिला मदत करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी सुद्धा केली हैदराबादमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली निकिता नावाच्या एका अत्यंत हुशार मुलीवर जिला वायू दलामध्ये भरती व्हायचं होतं म्हणून तिने एक परीक्षा सुद्धा दिली होती त्या मुलीवर एकतर्फी प्रेमाच्या रागातून त्या द्वेषातून तिची हत्या करण्यात आली मग ह्या सगळ्या बाबी पाहिल्यानंतर अजूनही आपल्याकडे स्त्री सबलीकरण खरंच होतंय का किंवा मुलींवर महिलांवर होणारे अत्याचार थांबलेत का किंवा ते होऊ नयेत यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत हे अजूनही आपल्या सगळ्यांपुढे स्पष्ट झालेलं नाही एकीकडे लवजिहादसारखा मुद्दा एवढा गाजतोय मुलींना फसवलं जाते का त्यांचं बळजबरीने धर्मांतरण करून त्यांना दुसऱ्या विवाहात त्यांना दुसऱ्या धर्मात प्रवेश करायला लावून नंतर त्यांच्यावर काही बंधनं घातली जातात त्यांना कुठे दाद मागता येईल अशी सोयही ठेवली जात नाही आणि अक्षरशः त्यांचं संपूर्ण आयुष्य अत्यंत असह्य करून टाकलं जातं हे सगळे प्रकार सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहे का असा प्रश्नसुद्धा अनेक जण विचारताना दिसतात मागे गृहमंत्री गृहमंत्री जेव्हा एका पत्रकार परिषदेत होते तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक म्हटलं होतं की त्यांनी आंध्र प्रदेशचा दौरा केला होता आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की तिथे जो दिशा कायदा आणलेला आहे मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी त्याच धर्तीवर त्यात सुधा काही सुधारणा करून आपण महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारचा कायदा लागू करणार आहोत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीसुद्धा करणार आहोत मग सरकार ह्या गोष्टींकडे कधी लक्ष देणार आहे जर एकीकडे काही जण असं म्हणत आहेत की लव जिहाद हे फक्त भाजपने पसरवलेलं मिथक आहे किंवा ह्यात काहीही तथ्य नाही तर मग दुसरीकडे आज आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात राहतो मुंबईसारख्या शहरात राहतो तिथल्या एका भागातल्या चक्क एकवीस मुली बेपत्ता होतात ज्यांचा अजूनही काही तपास लागत नाही आणि या विषय विषयी सरकारसुद्धा काहीच ब्र काढायला तयार नाही ह्या सगळ्या बाबी अजूनही सरकारला गंभीर वाटत नाही आहेत का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा असा वाटतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा शिवाय या बाबतीत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला अजिबात विसरू नका धन्यवाद माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि महाएमटी व्ही ला सबस्क्राईब करा धन्यवाद